अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यातील इतर नगरपालिका प्रमाणे जळगाव नगरपालिकेने सुद्धा दिव्यांग बांधवांना विशेष सोयी सुविधा द्याव्यात। यासह इतर मागण्यांसाठी शहरातील दिव्यांग बांधवांनी जळगाव नगरपालिकेवर आज भव्य मोर्चा काढला। दिव्यांग बांधवांना घरपट्टी नळपट्टीमध्ये सवलत मिळावी, त्यांना मासिक मानधन अदा करण्यात यावे, यासह इतर मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, यासाठी आज या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये हजारो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। नाशिक येथील धनदीप बहुउद्देशीय संस्थेच्या सौ यमुना रमेश अवकाळे यांनी चहा बिस्किटाचे मोफत वाटप या दिव्यांग बांधवांना या मोर्चामध्ये केले। यमुनाताई यांच्या या सेवाभावी वृत्तीने आज हे दिव्यांग बांधव भारावून गेले होते। सस्पेंड करने वाला अशफाक बागवान रहेगा।
जो मुखबिर पूरी परेशानी हो रही वो जो मुंबई का करे डोमेट्री मशीन याद थी पहले, वो डोमेट्री मशीन भी भरत दादा और हमने मंगाए थे यार। उसके बाद में क्या हुआ कि इन्होंने डोमेट्री मशीन का चलाने वाला नहीं था तो वापिस कर दिए। अभी वो डोमेट्री मशीन अपन यहाँ मंगाएंगे और यहाँ जो मुखबिर को तकलीफ हो रही उनकी तकलीफ को दूर कराएंगे। बाकी जो है अभी जो नियोजन है हमारे महाजन सर भरत दादा जो समझाए उसी तरीके से आपको चलना है। और अरे अपना जो है गट्टा एक साथ नहीं करना है, तीन तीन की लाइन, तीन तीन की लाइन, दो दो तीन तीन की लाइन में चलना है। और जो भाई को जो बहन को चलते नहीं आता उनके लिए रिक्शा की व्यवस्था की गई है, उनने रिक्शा में जाना है। भरत दादा आगे मार्गदर्शन के लिए रहेंगे और संस्था के लोग और झंडे लेके सबको चलना है और आवाज देना है। और कहीं पर भी कोई गाल बोट लगना नहीं चाहिए, अपने शांत दे एकदम शांत दे। ठीक है, दिव्यांग सेनेच्या माध्यमाने आणि आपले अपंगांच्या न्याय हक्कासाठी आज दिव्यांग सेनेच्या माध्यमाने एक विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच माध्यमाने आपल्याला सगळं सहकार्य मॅडमांची जी संस्था आहे रणदीप डिजिटल संस्था या संस्थेच्या माध्यमाने आपल्याला सगळ्यांना त्यांच्या हा नाचा वगैरे जे बंदोबस्त मॅडमांनी केलेला आहे त्याच माध्यमाने जे अपंगांच्या विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्यांसाठी आज आम्ही मोर्चाचे नियोजन केलेलं आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आता मोर्चेच्या माध्यमाने मोर्चे काढत राहू। आणि आमच्या मागण्या या मुख्य अधिकारी साहेबांनी सगळ्यात लवकरात लवकर मागण्या कराव्यात। धन्यवाद। नमस्कार, मी उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र मधून आलेली, माझं नाव वर्षाली चौधरी आणि आमच्या सोबत आज हे सगळे दिव्यांग बांधव आहेत। आणि जसं सरकार जे आहे त्यांनी कास्ट कमिटीनुसार लोकांना आरक्षण दिलेलं आहे तर आमची जी मुलं आहेत ते तर दिव्यांग आहे म्हणजे देवांनी त्यांना काही ना काही कुठेतरी कमी ठेवली। तर मला असं वाटतं, मला म्हणजे माझ्या सर्वच बांधवांना असं वाटतं की ह्या मुलांसाठी गव्हर्नमेंटने काहीतरी करायला हवं आणि ह्याच्यासाठी आज आम्ही महापालिकेत धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी आमच्या मागणीचा विचार करावा अशी विनंती। नमस्कार, मी यमदीप तोरकडे पाटील, धनदीप बोधेश्वर संस्था, पूर्ण महाराष्ट्रभर आमचे काम करतात। जसं शैक्षणिक दत्तक आम्ही मुलं मुली घेतो ते मुलं मुली म्हणजे ज्यांचे खरंच आई वडील नाही आहेत किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती एकदम हालाकीची आहे अशा मुलांचा सर्वे करून त्यांना जे वर्षभर वह्या पुस्तकं शालेय साहित्य लागतं ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून वाटप करतो। आणि नाशिकला जी अंध बांधवाची आपली लॅब म्हणून लॅब महाराष्ट्र स्कूल आहे त्या स्कूलमध्ये सुद्धा आमचे कामं चालतात। तसं पोलीस लोकांना सुद्धा आमची संस्था स्वानुभव इंडिया या टीम सोबत ते सायकोलॉजिस्ट काउन्सिलर आहेत ते लोक पोलीस लोक जसे फर्स्ट एड होतात बऱ्याच वेळेस ट्रॅफिक पोलीस आपण बघतो आपली पण जनरल पब्लिक ऐकत नाही तेव्हा ते पण बिचारित कुठेतरी माणूसच आहे त्यांनाही थोडासा त्रास होतो त्यांचं हे फ्रस्ट्रेशन कमी व्हावं म्हणून आम्ही काउन्सिलरची मदत घेऊन नाशिकमध्ये हे उपक्रम पण राबवतो। जवळजवळ ते उपक्रम राबवायला आम्हाला 2 ते 3 तासाची वेळ दिलेली असते। असे अनेक उपक्रम चालतात जसं आता जामनेरला तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल तर माझं हे जे नक्षत्रवन जसं झाडं जगवा आता महाराष्ट्र सरकारचं आपलं होतं तर झाडं लावा भरपूर कोट्यांनी झाडं लावले पण झाडं लावून लोक आता विसरून जातील ते परत पाणी वगैरे घालणार नाही आणि ते झाडं जगणार नाही मग त्याला एक अध्यात्माचं रूप दिलं असं एक नक्षत्रवन नावाचा उपक्रम मी जामनेरला आपल्या पालकमंत्र्याच्या गावाला आणि साधना ते महाजन जे आहे नगर अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली तो माझ्या संस्थेने तो उपक्रम जामनेरपासून सुरुवात केली ते झाडं जगवा याला आणि त्याला अध्यात्माचं रूप देऊन आपण जसे 12 राशी वगैरे आपल्या असतात त्याला राशीवन नाव दिलं आणि 27 नक्षत्र यांच्या झाडांची नावं काढून दिली त्याला नक्षत्रवन नाव दिलं। या प्रकारे आपलं जे आहे सगळं वातावरण पुढची पिढी यांना उपयोग व्हावा त्यांना चांगला ऑक्सिजन मिळावा असे अनेक उपक्रम आमची संस्था राबवत असते। नमस्कार। Yeah!
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।